27 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी असं म्हटलं की NCP आणि शरद पवारांचा असणारा पक्ष जो आहे यांनी एकंदरीत 70,000 कोटीचा घोटाळा केला आहे. हा आरोप झालेला आहे तो 27 जूनला झालेला आहे. आज असणारा महिना ओलांडून गेलेला आहे परंतु कुठलीही कारवाई आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. 90 साली मी पहिल्यांदा राज्यसभेमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अशाच रीतीने असणारा काँग्रेसचं सरकार होतं, नरसिंहरावचं सरकार होतं आणि MTNL मध्ये घोटाळा झाला असा आरोप त्यावेळेस करण्यात आला होता. 15 दिवस असणारा हाऊस त्यावेळेस बंद झालं होतं. नंतर निष्पन्न त्या ठिकाणी काहीच निघालं नाही परंतु ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांचं पूर्णपणे पॉलिटिकल कॅरियर हे संपलं अशी असणारी परिस्थिती आहे. हा अनुभव लक्षात घेता पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये BJP कडून असणारे असे अनेक आरोप झाले, रेड झाले, TV वरनं पैसे दाखवण्यात सुद्धा आले, काही ठिकाणी नुसता असणारा थातूर मातूर FIR काही जणांना अरेस्ट करण्यात आलेला आहे. परंतु कुठल्याही ह्याच्यामध्ये अजून कन्व्हिक्शन मिळालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या 2G स्कॅमचा 2 लाख कोटीचा BJP सत्तेवरती आल्यानंतर त्याचं जजमेंट जे आलं हे अत्यंत बोलकं जजमेंट आहे दिल्लीच्या जजचं. त्यांनी असं म्हटलं की मी वाट बघत होतो की सरकार पुरावे घेऊन येईल पण ते पुरावे माझ्यासमोर आले नाहीत आणि या शास्त्राच्या वतीने पुरावे आले नाहीत म्हणून नाईलाजाने मला असणारं आरोपींना आरोपातून मुक्त करावं लागतं आणि त्यांना असणारं त्यांची लिबर्टी पुन्हा द्यावी लागते. BJP च्या असणारं हे कालावधीमध्ये झालं आहे. महाराष्ट्रामध्ये असणारं आपण कशा पद्धतीचं राजकारण चाललंय हे आपण असणारं त्या ठिकाणी पाहतो आहोत. खोक्याचं राजकारण चाललंय म्हणून असं सांगितलं जाते, दमदाटीचं राजकारण चाललंय म्हणून अशा रीतीने चालल्या जाते. आता असणारा सरळ सरळ आरोप जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे तो करत असताना मी असं गृहित धरून चालतोय की ज्या काही इंटेलिजन्स एजन्सी आहेत आणि अटॉर्नी जनरलचं जे काही ऑफिस आहे यांनी त्यांना पूर्णपणे सल्ला दिला असेल, त्यांनी माहिती घेतली असेल आणि त्याच्यानंतरच त्यांनी असणारा आरोप केलेत असं मी त्या ठिकाणी आम्ही गृहित धरतो. आणि म्हणून असणारा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या दोघांना आम्ही असणारा आवाहन करतोय की आपण 10 दिवसाच्या आतमध्ये करता, शेवटी आरोप आले असेल तर इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे झालं असेल, इन्व्हेस्टिगेशन शिवाय प्राईम मिनिस्टर तिथे बोलणार नाहीत असं आम्ही गृहित धरतोय. त्याच्यामुळे लागणारी सगळी कागदपत्रं आपल्याकडे असतील. ज्या पद्धतीने असणारा विजय दर्डा ह्यांना अरेस्ट न करता त्यांना कन्व्हिक्शन देण्यात आलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी अरेस्ट करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून ते सगळे ह्याच्यामध्ये FIR दाखल करून BJP आणि नरेंद्र मोदी यांनी 10 दिवसाच्या आतमध्ये हा FIR दाखल करावा. ते दाखल करत नसतील किंवा पॉलिटिकल स्टेटमेंट त्यांनी केला असेल
तर या देशामधले असणाऱ्या एका पक्षाचा विनाश होण्याची सुरुवात त्यांनी असणारं केलेली आहे. राजकीय पक्ष नाही म्हटलं तरी आज देशाचं बाहेरच्या पद्धतीने आउटर फॉर्ममध्ये एक युनिटीचा असणारं एक निशाणी आहे, सिम्बॉल आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि ह्या सिम्बॉलला जर असणारा पंतप्रधानच गालबोट लावणार असतील आणि एफ आय आर जर तुम्ही दाखल करणार नसाल तर येत्या 10 दिवसाच्या आतमध्ये एन सी पीचं आणि देशाची नरेंद्र मोदी माफी मागणार आहेत का हा खरा सवाल आहे असा मी त्या ठिकाणी मानतो. एकतर तुम्ही एफ आय आर दाखल करा म्हणजे आम्ही असं म्हणू की तुम्ही जे वक्तव्य केले ते खरं असं त्या ठिकाणी. तुम्ही एफ आय आर दाखल करणार नसाल तर तुमचं असणारं वक्तव्य हे खोटं आहे, देशाला तुम्ही फसवलेला आहे, इथले राजकीय पक्ष संपवायला तुम्ही निघालेला आहात आणि म्हणून एन सी पीचं शरद पवारांचं आणि त्याचबरोबर देशाची असणारी माफी आपण मागणार आहात का याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. 10 दिवसामध्ये त्यांनी खुलासा केला नाही तर आम्ही असणारं आंदोलन असणारं या ठिकाणी सुरुवात करू. या आंदोलनामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोघांना आम्ही असणारं विनंती करू आणि इतर ज्या काही संघटना येणार असतील त्यांना की या देशाचं राजकारण ब्लॅकमेलरचं राजकारण होऊ नये, दमदाटीचं राजकारण होऊ नये, भीतीचं राजकारण होऊ नये. बोलूया सगळ्या पक्षांनी असणारं जर माफी मागितली नाही आणि आंदोलन झालं तर त्यांनी असणारं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असा आम्ही आग्रह त्यांच्याकडे धरणार आहोत. माझं विधान झालेलं आहे, आपण आता विचारा. ते प्रश्न असा आहे त्यांचाच पक्ष इन्वॉल्व आहे त्याच्यामुळे ते येतीलच, जे इन्वॉल्व नाही त्यांनी आलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आम्ही सांगितलं बोलू नये असं की याच्यावर आंदोलन करणार आहोत आम्ही. लीगल रिकोर्स आहे हा पब्लिक इश्यू आहे असं त्या ठिकाणी मानतो. सगळ्या गोष्टी कोर्टाच्या आहेत असं नाही. ज्या कोर्ट ज्या आता सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे की कोर्टामध्ये जाण्याला आदेश देण्याचा अजिबात अधिकार नाही आणि हा वाद मी स्वतः लोकसभेमध्ये सोमनाथ चॅटर्जी असताना मी पाहिलेला आहे आणि सोमनाथ चॅटर्जीने बेंचवरनं असताना चीफ जस्टिसला आव्हान दिलं होतं की दोन चॅलेंज मी आय विल ब्रिंग यू बिफोर दी बार हा उशा. त्याच्यामुळे त्या कायद्याची काय कुठपर्यंत मर्यादा आहे आणि कुठपर्यंत आहे तुम्हाला वाटतं आपण राखला पाहिजे हा असणारा पब्लिक इश्यू आहे. त्याच्यामुळे हा पब्लिक इश्यू आम्ही पब्लिकमध्येच घेऊन जाणार. 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये मुख्य म्हणजे वन ऑफ द किंवा मुख्य कल्प्रिट हे अजित पवार होते आणि ते स्वतः त्यांच्यासोबत ते प्रश्न असे त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं होतं. त्याच्यामुळे आम्ही असं शरद पवारांपुरतं मर्यादित ठेवतो आणि शरद पवारांनाच जर काही मेच्यावरती म्हणायचं नसेल कारण एका बाजूला म्हणजे जी चर्चा किंवा साधारणपणे ज्या लोकांच्या मनामध्ये आहे की हे सगळं काही सेटल झालेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की कदाचित आरोप करायचे आणि त्याच्यानंतर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट प्रकार हा झालेला दिसतोय असं लोकांना. हा पण उरलेल्या दुसऱ्या पक्षाचं सुद्धा तसंच होऊ शकतं ना, आम्हाला आमचे पक्ष गार्ड करावे लागतील ना. ही एक सिस्टम झाली, त्या सिस्टमच्या विरोधात आम्हाला असं लढावं लागणार आहे ना. पवार साहेब फारसे याला काम घेत नाहीत असं वाटतंय का? शेवटी पंतप्रधानांनी आरोप केल्यानंतर आता कोण दुसरं व्यक्ती ज्याला सर तुम्ही हे करते हा ही पॉलिटिकल सिस्टमनेच उचलला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून ते कोणीतरी उचलावं आम्ही असं उचलण्याचं ठरवलंय आणि त्याचं देशभर इश्यू करून घेण्याचा आमचा मानस आहे त्याच्यातला. सुप्रिया सुळेने याच विचारावरती संसदेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे आरोप करून आमचा पक्ष फोडला. हे सुप्रिया सुळेंचं कालच होतं. हे आम्ही असं हा जसं म्हणालो की हा लोकांमधला इश्यू आहे आणि लोकांनी अशा पद्धतीचं असणारं राजकारण मान्य करायचं का हाही त्याच्यातला एक भाग असं मी मानतो.
त्याच्यामुळे हा लोकांचा इश्यू आहे, लोकांमध्येच आम्ही घेऊन जाणार. शरद पवारांचं राजकीय वर्तन बघतो मी, परवा ते मोदींच्या स्टेजवर गेले, समोर कार्यकर्ते त्यांचं आंदोलन करत होते, पुढं काय पवार कुठे जातील मला माहिती, त्यांनाच विचारलेलं बघ. जे काही पवार स्टेजवरती होते, नरेंद्र मोदींनी त्यांच्या पाठीवरती खाप दिली, अजित पवारांच्या खांद्यावरती खाप दिली, आणि जे काय सगळं असं वाटतंय की सगळं काही आलबेल छानछान चाललंय. आणि मी इथं पत्रकार पक्ष आपण ते छान छान झालेल्याच्या पाठीमागचं ब्लॅकमेलिंग आहे का हे बघितलं पाहिजे ना. आमच्या विरोध आहे असं पॉलिटिकली तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही केसेस दाखल करा त्या सगळ्या याच्यामध्ये, नसेल तर असणार आहे. इनफॅक्ट आमची असणार मागणीच होती की ज्यांनी असणार हा 2G स्कॅन अकाउंटंट जनरल ह्यांनी असणारा उपस्थित केला, विनोद राय, या विनोद रायला असताना सभागृहाने बोलवलं पाहिजे आणि त्याला एक्सप्लेन करायला केलं पाहिजे होतं की प्रत्यक्षात ऑप्शन झाली, प्रत्यक्षात ऑप्शन झाल्यानंतर 1 लाख रुपये सुद्धा आले नाहीत, तेव्हा हा जो नोशनल फिगर घालून त्यांनी असताना जे देशाला दिशाभूल केली त्या दिशाभूलाचं असताना जे आहे असा कोणी व्यक्ती वागणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. का दिज आर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत आणि त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे असणारं त्या डिपार्टमेंटने केलेलं वक्तव्य असं आहे. आता विनोद रायच्या स्टेटमेंटवरनं इथे असणारा एक पक्ष नाही, 15 पक्ष बदनाम झाली 10 वर्षासाठी, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही आहे. आता अशाच रीतीने पॉलिटिकल पार्टीज ह्या जर संपणार असतील तर मग ही सिस्टम चालवणार कोण? तुम्ही असणारा मग डिक्टेटरशिपकडे चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. हळूहळू तुम्ही असणारा पॉलिटिकल पार्टीची सिस्टम संपवत तुम्ही असणारा डिक्टेटरशिपकडे चाललंय अशी परिस्थिती आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतायत, राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे, विधिमंडळ अधिवेशन, त्याच्यामध्ये औरंगजेबाबतचा विषय आला आणि त्यामध्ये 2 म्हणजे त्यातला भाग देवेंद्र फडणवीसांनी बोलताना की औरंगजेबाचा स्टेटस ठेवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जातील, मात्र प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली यामध्ये हा गुन्हा नाही. त्यामुळे असं लोकांना अशी एक प्रतिक्रिया यायला लागली की आता प्रकाश आंबेडकर पण नाही. माझं असं आहे देवेंद्र फडणवीस, माझा आजही देवेंद्र फडणवीसला काल मी स्टेटमेंट काढलं त्याच्यावरनं आहे की कोणाच्या मजारीवरती जाऊन किंवा कोणाच्या कब्रस्थानावरती जाऊन तुम्ही फुलं वाहू शकत नाही, हा कायदा दाखवा. माझं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांना असणारा अटक करण्यात आलेली आहे की स्टेटस ठेवलंय त्यांनी त्या त्या अधिकारावरती उलटी केस करावी. आणि माझी बदनामी केली आहे, मला नाहक पकडण्यात आलेलं आहे, हिंमत दाखवावी, माझं म्हणणं असं आहे. लोकांकडून ही हिंमत आली पाहिजे आणि ती हिंमत आली तर अशा रीतीचं जे राजकारण आपल्याला दिसते भावनिक राजकारण करण्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी थांबेल. उद्या मी असं कोणाचंही स्टेटस ठेवलं ते इतरांना अडचण काय असावी? त्यातून उदात्तीकरण होतं असा एक भाग बोलला, प्रश्न असा आहे उदात्तीकरण कोणाचं? औरंगजेबाचं. अडचण काय आहे त्याच्यामध्ये? रोहितला राजा होऊन गेलेला आहे, त्यांनी तुमच्यावरती राज्य केलेलं आहे. आणि फडणवीस असताना ही हा जो किताब आहे हा तिकडं मोगलांकडून आलेला आहे. परकीय आक्रमक होता तिथे, त्यांनी इथल्या राज्याला हलाल करून मारलं अशा पद्धतीची भावना असल्याकारणाने. ते हलाल करून मारणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे, ते लिहून देणारा कोण आहे, त्याला सोडणार आहेत का? म्हणजे सोयीचं उचलायचं आणि सोयीचं नाही आहे ते सोडून द्यायचं. आणि म्हणून माझ्याच आजोबाने असणारा 25 नोव्हेंबर 1949 ला ज्यांचा उल्लेख केला ते म्हटले जयचंद. राणा प्रतापाचं राज्य कसं गेलं तर जयचंदचं गेलं, शिवाजी महाराजांचं राज्य कुठे गेलं तर जयचंदकडून गेलं, त्याच्यानंतर अशोकाचं राज्य कुठे गेलं तर पुन्हा जयचंदचं गेलं. आता हे जयचंद काय त्यावेळेस मुसलमान नव्हते ना, त्याच्यामुळे स्वतःच झाकायचं आणि दुसरं लोकांना दाखवायचं ही प्रथा पहिल्यांदा बंद झाली पाहिजे.
आम्ही फक्त असणारा या देशामधले जे जे जयचंद झाले त्यांची नावं पुढं आल्यानंतर ज्यांना इथे असणाऱ्या धार्मिक दंगली घडवायचे होते ते बॅकफूटवरती गेले. पिढी यांच्या समर्थकांचे अनेक मोर्चे निघत आहेत, पुण्यामध्ये पण आहे. जिथे सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः SP सही करून ॲफिडेव्हिट दाखल करतात आणि भीमा कोरेगावच्या दंगलीमधले दोन गुन्हेगार आहेत, एक मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे. मिलिंद एकबोटेंना अरेस्ट होते पण संभाजी भिडेंना होत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये शपथपूर्व सांगितल्यानंतरही आपण असा याच्यामध्ये शासनाने त्यांना जो अजेंडा पाहिजे आणि जो चालवणार त्याला पूर्णपणे अभय देण्याची भूमिका ह्या सर शासनाची आहे. आपली ही भूमिका औरंगाबाबतची आपला मित्रपक्ष जो आहे उद्धव ठाकरे शिवसेना त्यांना मान्य आहे. मी नेहमी म्हणतोय की प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घेण्याची मुभा आहे. आपण ज्यावेळेस असताना राजकीय समझौता करतो त्यावेळेस दोन आणि दोन मतं चार होतात आणि चार मतामुळे आपल्याला सरकार येते तेव्हा सरकार करण्यासाठी आपण असणारे एकत्र येतो. लोकांच्या असणाऱ्या कल्याणासाठी येतो त्यावेळेस एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होतो. त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आणि सत्तेमधला इशू त्या ठिकाणी राहतात. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची आपली असणारी आयडियोलॉजी आहे, त्या आयडियोलॉजीवरती असणारं कधीही कॉम्प्रोमाइज कोणी असणारं करू नये एवढंच फक्त मी त्या ठिकाणी मागतो. तुम्ही आता म्हणता की औरंगजेब इथला राजा होऊन गेलाय आणि शासन कोणाचे असेल त्यांनी लोककल्याणकारी विकास केला पाहिजे. तुम्हाला वाटतं का औरंगजेबचं राज्य होतं त्यावेळेस लोककल्याणकारी राज्य राबवलं त्यांनी? त्यांनी लोककल्याणकारी राज्य राबवलं की ते राजेशाहीचं राज्य होतं. पण तो जगला कसा हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याचं जगणं जे होतं ते स्वतःहून तो कमवत होता आणि खात होता. त्याच्या कबरेची सुद्धा असणारा पैसे की त्यांनी टोप्या शिवून असणारा त्या ठिकाणी केलं आणि सांगितले याच पैशातून माझी कबर झाली पाहिजे, शासनाचे एकही पैसा लागता का. त्याच्यामुळे असणारा आपण राजेशाहीचं आणि लोकशाहीचं याची तुलना कधी होत नाही. संभाजीराजांना त्यांनी हलाल करून मारलं हे आपल्याला मान्यच नाही का? मान्य नाही आहे आम्हाला. पण मारणारा म्हणतो आम्ही म्हणालो ना की ना तर त्यांनी सुफी धर्म पाळला ना मुस्लिम धर्म पाळला. ते शेवटी असं आहे की त्याला अशा पद्धतीने मारणारा सांगणाऱ्याचं नाव आहे आम्ही सांगितलं. त्याचं नाव तुम्ही लोक घ्यायला घाबरताय सगळेजण. पत्रकार सुद्धा घ्यायचं आहे, सॉरी पत्रकार म्हणण्यापेक्षा तुमचे मालक घ्यायला घाबरताय. तुम्ही नावं पाठवत आहे जे आहे त्या अनियर लावित आहात त्यामुळे काही ठिकाणी जात आहे काही ठिकाणी जात नाही. त्याच्यामुळे असं ते नावही मी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये नवीन नाही आहे काही. त्याच्या औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता, तो मान्य आहे? सरकारने निर्णय घेतलेला सगळ्यांनी मान्य करावा लागतो. त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं ओपिनियन नसतं. एकदा कायदा झाला तुम्हाला तो फॉलो करावा लागतो. तुमचं पर्सनल ओपिनियन काही आहे हे तुम्ही बाजूला ठेवा. थँक्यू. आता म्हणालो ना सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अटक करू म्हणून सांगतात आणि अटक होत नाही म्हणजे काय वाचवतात. मला जिवंत कोण राहिले तर तेवढं सांगता का जरा प्लीज, मी माझ्या ज्ञानात भार पडेल. थँक्यू. वंचित बहुजन आघाडी नवीन मित्राच्या शोधात आहे का? BRS कडून जर प्रस्ताव आला तर त्यावर काय विचार? ते माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये असं आहे की राजकीय पक्ष हा नेहमीच नवीन मित्र शोधतच असतो. सर इंडिया फ्रंटमध्ये आमंत्रण आलं तर आपण जाणतो, नॅशनल लेवल इंडिया फ्रंटची सध्या चाललेली आहे, आल्यानंतर बघू ना. तुमचे प्रश्न आहेत, त्यांचे प्रश्न एकच आहे. हो एकच आहे, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या की आता ऑल इंडिया राजकारण संपलंय. अनेक जणांना ही विधान फार असणारं भयानक वाटेल.
ऑल इंडिया राजकारण संपलेलं आहे, नावाला फक्त असणारा ऑल इंडिया पार्टीचं, आणि ते आम्ही असणारा ऑल इंडियाचं राजकारण करतात असं त्या ठिकाणी सांगते. पण स्टेट्समध्ये परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आता उत्तर प्रदेशसारखं राज्य घ्या, पश्चिम बंगालसारखं राज्य घ्या, ओडिशासारखं राज्य घ्या, आंध्र प्रदेशसारखं राज्य घ्या, तेलंगणासारखं राज्य घ्या, तामिळनाडू असेल, हे राज्य घ्या. हे राज्य आज सरळ सरळ म्हणतात की आम्हाला असणारा नॅशनल पार्टीची अजिबात गरज नाही, आम्ही सक्षम आहोत. तेव्हा नॅशनल सीनचा कॅनव्हास पूर्णपणे बदललेला आहे. हा बदललेला कॅनव्हास इंडिया नावाचं असणारं जे काही संघटन झाले ते विचारात घेणार का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि इंडिया तो विचारात घेणार नसेल तरी मी आपल्याला असं एक विधान करतो की जे काही इंडियाच्या बाहेरचे जे असणारे पक्ष आहेत ते आपापल्या राज्यांमध्ये स्ट्रॉंग आहेत आणि ते आपापल्या राज्यांमधला बदल त्या ठिकाणी करू शकतात अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे असणारं सगळे एकत्र आलं एकत्र आले तिचे फार चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. पण त्यांनीसुद्धा राज्यामधली जे राजकीय परिस्थिती आहे ती असणारा पाहो. व्याज मी असणारा आरोप करत नाही पण गांभीर्याने असं म्हणतो आहे, इंडिया झालं पण इंडियाने मणिपूर हा कधी सिरियस भाग मानला नाही. आज मणिपूरमध्ये आपण बघत असाल की मास बेरियलला सुद्धा मिलिटरी बोलवावी लागलेली आहे. आपण असं इथनं तलवारीने मारामारे करतो, काठ्याने करतो, चाकूने करतो, सोड्याने करतो, पण दी मोस्ट सोफिस्टिकेटेड वेपन आज आपल्याला AK-47 माहिती आहे, AK-57 आपल्याला नाही माहिती, AK-89 माहीत नाही आपल्याला. आज पूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये AK-87 आणि AK-89 याचा सुरसुराट झालेला आहे. मोटर बॉम्ब्स आलेले आहेत. म्हणजे जे जे मिलिटरी वापरते ते सगळे वेपन्स सगळ्या नॉर्थ ईस्टमध्ये आलेलं आहे आणि त्याचा इश्यू इंडिया ही करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारा इंडियात सगळंच काय उचललेलं असं काही समजू नका. ते त्यांच्या त्यांच्या राज्यापुरते इश्यू उचलतील, उरलेले आपल्या राज्यापुरते इश्यू उचलतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आपले जुने मित्र म्हणता येईल MIM चे, त्यांच्याशी अलीकडे काही आहे का संपर्क? कारण काय की त्यांच्या सुरुवात महाराष्ट्रात त्यांच्यासोबत झाली होती. मागे म्हणालो की आम्ही एकदा मित्र सोडले की सोडले.